नमस्कार, मी निकेत खामनकर अपना सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। मित्र हो, आज दिनांक 29 मे 2021 आणि मित्र आता सायंकाळचे 6:05 झालेले आहेत। तर मित्र हो, इथून पुढील येत्या 3 तासांमध्ये आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। मित्र हो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यात पुढील 3 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। राज्याच्या कोकण किनारपट्टीवर याआधीच पावसाला सुरुवात झाली आहे, त्यानंतर येत्या 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभाग तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे। विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला 3 तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहील। सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या 3 तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका असं आवाहनसुद्धा के एस होसाळीकर यांनी केलं आहे।